ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण शहर रस्ता बाधित शेतकरी विजयाच्या उंबरठ्यावर असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावातील मालमत्ता करांबाबत, गावठाण व त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्व काही धोरण ठरवण्याबाबत सर्वेक्षण करा. तसेच गरज भासल्यास समिती स्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. 27 गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी हबप सावाराम महाराज स्मारक तसेच भिवंडी कल्याण शिरफाटा रुंदीकरणातील बाधितांच्या मोबदल्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी युवा सेना अधिकारी दीपेश म्हात्रे, संघर्ष समितीचे गुलाब वझे, गंगाराम शेलार, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. अनेक वर्षामध्ये संघर्ष समिती असेल किंवा आमचे गजानन पाटील युवा मोर्चाचे असतील किंवा चेतन महाराज असतील, हे 27 गावातल्या विविध प्रश्नांसाठी ही लोकं झटत असतात, तिथल्या जनतेसाठी झटत असतात. यांचा गेल्या अनेक वर्षाचा पाठपुरा आहे आणि ज्या वेळेला आपल्याकडे ताकद असते तेव्हा जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. या भूमिकेतून डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी ह्या सगळ्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक लावली आणि काल झालेल्या बैठकीमध्ये योग्य ते निर्णय लागलेले आहेत, पॉझिटिव्हली चर्चा झालेली आहे आणि ही सर्व लोक समाधानी आहेत, हीच आमचं म्हणजे विजय आहे आणि खासदार साहेबांच्या जे पाठपुराव्याचं यश आहे एवढंच आम्हाला या विषयात सांगता येईल. टॅक्स आता जो टॅक्सचा विषय आहे, त्याच्यानंतर पाणीपुरवठ्याचा जो पाणीपुरवठ्याचा जी समस्या आहे ती, त्याचबरोबर रस्ते आणि गुरुचरण जमीन ग्रोथ सेंटर आणि ग्रोथ सेंटर आणि जे डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे की तीन तीन चार चार डेव्हलपमेंट अथॉरिटी आहेत, ते एकच डेव्हलपमेंट अथॉरिटी असावी आणि आत्ता जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत लोकांना कसं रिलीफ देता येईल त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने सगळे आदेश दिलेले आहेत. रस्ते असतील, टॅक्स असेल, याच्यासाठी योग्य ते निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी काल घेतले. मुख्यमंत्री साहेब याच्यावरती खूप पॉझिटिव्ह आहेत. आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री याच जिल्ह्यातले आहेत, या सगळ्या लोकांना ते नावाने ओळखतात, प्रत्येक खडाना खडा या जिल्ह्याची, या विधानसभेची, या लोकसभेची त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना जास्त काही एक्सप्लेन करावं लागलं नाही. त्यांची भूमिका एकदम स्पष्ट आहे, जे जनतेच्या मनात आहे तेच निर्णय सरकार घेईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. कालच महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये 27 गाव संघर्ष समितीची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये विविध प्रश्नांविषयी चर्चा मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली. मुख्यतः जो 10 पटीने टॅक्स वाढवण्यात आलेला आहे, हा टॅक्सच्या बाबतीमध्ये सखोल चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे आयुक्तांना विचारलं गेलं पाहिजे, इतर अधिकाऱ्यांना विचारलं गेलं आणि त्या दृष्टीने तिथे असलेली परिस्थिती पाहता हा जो 27 गावांचा असलेला टॅक्सच्या बाबतीमध्ये 10 पटीने वाढवलेला आहे, हे यांना रिलीफ मिळावं त्या दृष्टीने एक कमिटी नेमावी आणि त्या कमिटीने तातडीने अहवाल आपण शासनाकडे द्यावं अशा प्रकारची सूचना निर्देश मुख्यमंत्र्यांनी केली. काल प्रथमच तिथे मागणी केली, पहिला मुद्दा की 27 गावांची वेगळी नगर परिषद करावी अशी भूमिका आम्ही तिथे मांडली. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे तिथे हा विषय काय पुढे करता येणार नाही. तत्पूर्वी जे काही 27 गावामध्ये समस्या आहेत ते समस्या सोडवण्यासाठी आपण वेळोवेळी यामध्ये आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे प्रश्न सोडू आणि तिथले जी काही विकासाची कामं आहेत ते आपण करू. मागील 4 महिन्यापूर्वी जेव्हा येथे कल्याण शिरफाटा रस्ता बाधितांचे 54 दिवसाचं बेमुदत धरणे आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी मध्यस्थी केल्यानंतर जी तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेबांची समिती गठीत केली होती, त्या समितीचा म्हणजे सकारात्मक अहवाल सादर झाला. या अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे की 7.5 एकर जमीन येथील स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांची मोबदलेविना या रस्त्यामध्ये MSRTC महामंडळ ताब्यात घेतलेली आहे. या 7.5 एकर जमिनीचा मोबदला रोख किंवा TDR सोबत मिळा यासाठी कालची ती बैठक झाली. या ठिकाणी कालच्या शेतकऱ्यांची मागणी केली की आम्हाला TDR कुठल्या स्वरूपात नको, आम्हाला रोख स्वरूपात मोबदला मिळाला पाहिजे. या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित खात्याला म्हणजे MSRTC विभाग असेल, कलेक्टर साहेबांना स्पष्ट निर्देश दिले की यांचा विषय पुन्हा माझ्याकडे येता कामा नये आणि यांना तातडी या शेतकरी बाधितांना तातडीने मोबदला देण्याची कार्यवाही तुम्ही केली पाहिजे असे स्पष्ट निर्देश माननीय मुख्यमंत्री मोदींनी दिलेले आहे. धन्यवाद. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण.
ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।